गौरीपूजन वा महालक्ष्मी पूजन हे हिंदू महिलांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे गौरीपूजन हा महाराष्ट्रातल्या सणापैकी एक सणही आहे यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात ज्यांच्या आगमनाची आप सर्व आतुरतेने वाट पाहत असतो अशा लाडक्या गणपती बाप्पाचे यावर्षी एकोणीस सप्टेंबर या दिवशी जल्लोषात आगमन होत आहे गणपती बाप्पाच्या आगमनानंतर आपल्याला वेध लागतात ते ज्येष्ठा गौरी आवाहनचे एकवीस सप्टेंबर गुरुवार या दिवशी ज्येष्ठा गौरी आवाहन होत असून पुढे गौरीपूजन आणि विसर्जन असा त्या व्रताचा विधी असतो गौरी पूजनला काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन तर काही ठिकाणी गौरी गणपती असेही म्हणतात गौरींचे हे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणून यांना ज्येष्ठा गौरी आवाहन असे म्हणतात माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या गौरीचे आवाहन वाजत गाजत दारात रांगोळी काढून लक्ष्मीची पावले काढून ताट आणि चमचा वाजवत गौरीला घरात आणले जातात गणपती बाप्पाची जितकी भक्त आतुरतेने वाट पाहत असतात तितक्याच आतुरतेने ज्येष्ठा गौरीच्या गौरी आवाहनाची देखील भक्त वाट पाहत असतात प्रत्येक कुटुंबात आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसविल्या जातात अखंड सौभाग्यासाठी तसेच सुख समृद्धी समाधान आणि कल्याणासाठी ज्येष्ठा गौरी आवाहन हा उत्सव साजरा केला जातो तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरींचे आगमन दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते नवविवाहितेसाठी हा सण खूप मोठा आणि खास असतो या दिवशी तिला पाच ओसे द्यावे आणि घ्यावे लागतात त्यामुळे सर्व स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी भाद्रपद शुक्ल अष्टमीला ज्येष्ठ गौरीचे व्रत करतात ज्येष्ठ नक्षत्रादरम्यान हा उत्सव येतो त्यामुळे या व्रताला ज्येष्ठा गौरी पूजन म्हणतात ज्येष्ठा गौरी पूजन हा महाराष्ट्रातील लोकप्रिय सणांपैकी एक महत्वाचा सण असून तो मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो आपण गौरींची स्थापना करून त्यांचे मनोभावे पूजन म्हणजेच गौरीच्या रूपात येणाऱ्या पार्वतीची आपण सगळे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवून रीतसर विसर्जन करतो ही गौरी म्हणजे गणपती बाप्पाची आई आहे ती आपल्या बाल गणेशाला घेऊन जाण्यासाठी गौरी पूजनाच्या दिवशी आपल्या घरी येते ती आपल्या बाल गणेशाला घेऊन जाण्यासाठी गौरी पूजनाच्या दिवशी आपल्या घरी येते आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या घरी परतते महाराष्ट्रात ज्येष्ठा गौरीचा तीन दिवस चालणारा उत्सव साजरा केला जातो याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात ही माहेरवाशिणी असल्याने आपण सर्वजण तिचे मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत करतो त्यांना नवीन वस्त्र दागदागिने घालून सजविण्यात येते त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सजावटी करण्यात येते फुलांची आरास तर कोणी दिवे आणि थर्माकोलच्या मखराची आरास तर काही ठिकाणी गणपतीसाठी केलेल्या मखरात गणपती बाप्पाजवळ बसवले जाते हिंदू धर्मशास्त्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे गौरी म्हणजेच पार्वती ह्या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनाशक गणपती बाप्पाच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे ह्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये देखील आढळून येतो पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी पृथ्वीवरील महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी पृथ्वीवरील महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणीमात्रांचे दुःख नाहीसे केले गौरी शब्दाचा अर्थ संस्कृतमधील शब्दकोशांच्या अनुसार गौरी ह्या शब्दाचा अर्थ आठ वर्षाची असलेली कन्या असा होतो आणि गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे तेरड्याची जी फुले असतात त्यांना देखील काही ठिकाणी गौरी असे संबोधिले जाते आणि गौरीला महालक्ष्मी देखील म्हटले जाते लक्ष्मी ह्या दोन आहेत एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती ह्या दोघींनाही लक्ष्मी म्हणून आपण पूजत असतो पण या मध्ये देवी पार्वती ह्या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात गौरी म्हणजे पृथ्वी वरुण पत्नी तुळशीचे झाड मल्लिका उर्फ जाईची वेल हेही अर्थकोशात दिले आहेत म्हणूनच तेरड्याच्या फुलाचीही गौरी म्हणून पूजा केली जाते गौरी पूजा धार्मिक महत्त्व भाद्रपद महिन्यात शुद्ध अष्टमीला ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते हा उत्सव तीन दिवस चालतो महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात नवमीला गौरीपूजन होते गौरीला सोळा प्रकारच्या भाज्या पंचपक्वानांचा नैवेद्य केला जातो दशमीला गौरी विसर्जन होते घरात सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण असते प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे गौरी पूजन करत असतो कोणत्याही प्रदेशात आणि जाती जमातीमध्ये या दिवशी सोळा प्रकारच्या भाज्या करण्याची प्रथा आहे गोड नैवेद्य म्हणजे घाटावर पूर्णपोळी कोकणात घावन घाटले खीर तर काही ठिकाणी चक्क तिखट नैवेद्य दाखवला जातो गौरींची पूजा आरती करून पूजा करण्यात काही चुका झाल्यास तशी क्षमा मागून पुढील वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी माती वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाजुडूपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे महाराष्ट्रात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो गौरीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा करण्यात येते त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरींना पूजले जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरींचे गणपतीसह विसर्जन करण्यात येते पती पत्नीमधील संबंध अधिक घट्ट करण्यासाठी सौभाग्य प्राप्तीसाठी आणि घरादारात सुख समाधान आणण्यासाठीही पूजनाचे महत्त्व सांगण्यात येते आयुष्यात चांगला जोडीदार मिळावा म्हणूनही अनेक जण ज्येष्ठ गौरी पूजन करतात गौरी आणि गणपती जेव्हा एकाच वेळी घरात असतात तेव्हा तो उत्साह वेगळाच असतो गौरीच्या आवाहनाचे पूजेचे विसर्जनाचे असे तीनही दिवस धर्मशास्त्राने निश्चित करून दिलेले असल्यामुळे भाद्रपद शुक्ल अष्टमीला येतात दुसऱ्या दिवशी पूजन केले जाते आणि तिसऱ्या दिवशी विसर्जनासाठी निघतात गौरी ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात त्यामुळे तीन दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या या गौरीचे माहेरपण अगदी थाटामाटात केलं जातं गौरीची स्थापना अनुराधा नक्षत्रावर मुहूर्त साधत गौरीची प्रतिष्ठापना केल्यास अधिक मंगलदायक ठरते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन होते ज्यांना आपल्या घरी गौरी आवाहन करायचे असते त्यांनी त्या दिवसभरात केव्हाही गौरींची प्रतिष्ठापना करू शकतात गौरीपूजनला काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन तर काही ठिकाणी गौरी गणपती असेही म्हणतात गौरींचे हे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणून यांना ज्येष्ठा गौरी आवाहन असे म्हणतात तापापल्या पद्धत आणि परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत हातात गौरी घेऊन आलेल्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुवावे आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढावे आता येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखोटे आणावेत गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत करावे गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दुभत्याची जागा अशा गोष्टी दाखवाव्यात आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करावी या प्रथेला गौरी आवाहन करणे असे संबोधतात गौरी पूजनाची वेगवेगळी पद्धत महाराष्ट्रातील प्रांतानुसार गौरी पूजनाची पद्धत वेगवेगळी आहे काही ठिकाणी गौरींचे नुसते मुखोटे असतात तर काही कुटुंबांमध्ये पाणवठ्यावर जाऊन पाच सात किंवा अकारा खडे आणून त्यांची पूजा केली जाते त्याला खड्यांच्या गौरी म्हणतात काही भागांमध्ये पाच मडक्यांची उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखोटे बसवतात आणि उतरंडीला साडीचोळी नेसवून त्याची पूजा करतात काही ठिकाणी राशीच्या महालक्ष्मी असतात म्हणजेच घरातील तांदूळ यांच्या राशी मांडून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे महालक्ष्मींचे मुखोटे विदर्भ मराठवाड्यासह काही ठिकाणी महालक्ष्मींचे मुखोटे ठेवले जातात विदर्भात खास करून गौरीला महालक्ष्मी म्हणतात याशिवाय काही ठिकाणी तेरड्याची गौर असते यात तेरड्याची रोप मुळास्कट आणतात आणि मुळ म्हणजेच गौरींची पावले असे म्हटले जाते आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते विविध रूपात अनेक घरात गौरी किंवा महालक्ष्मी येतात आगमनाच्या दिवशी शुभमुहूर्त पाहून मुखोट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात या गौरी वा महालक्ष्मी किंवा सखी पार्वतींसह त्यांची मुलेही एक मुलगा आणि एक मुलगी मांडतात काही ठिकाणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजन केले जाते काही ठिकाणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात ही संपूर्ण माहिती मान्यतांवर व उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही